नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी कॉलरशिप बुद्धिमत्तेमध्ये असणारा पहिला घटक आकलन सूचना पालन वर्णने अक्षर मजकूर यावर असणारा स्वाध्याय क्रमांक एक मागील व्हिडिओमध्ये आपण सव्वीस प्रश्नांपर्यंत पाहितले होते त्यानंतर आज पाहूयात आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमांक सत्तावीस पूर्व दिशेकडून सूर्याची कोळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने भरून आली या वाक्यात उकारांत अक्षरे किती आहेत उकारांत तर पहा उकारांत अक्षरे म्हणजे ज्या शब्दाचा शेवट हा ऊने ने होतो म्हणजे थोडक्यामध्ये पू। उकार असणारे शब्द आता कोणकोणते आहेत पु एक डू दोन सु तीन भू चार शू पाच आणि फू सहा तर याच्यामध्ये पहा पू डू सु भू, शु फू आणि हे फु। शब्द आहेत फू आता आपल्याला उकारांत शब्द पाहायचे आहेत परंतु याच्यामध्ये दोन शब्द असे आहेत की त्याचा उच्चार हा उ होत नाही तर असे कोणते शब्द आहेत पहा हे भू आणि फू शेवटी अ असा उच्चार होतो भू आणि फू रू म्हणला की येतो परंतु भू आणि फूला अ येते म्हणून हे ये शब्द यामध्ये नाहीत तर पहा उकारांत शब्द या प्रश्नामध्ये पाच आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच त्यानंतर पहा अठ्ठावीसवा प्रश्न असा आहे मनोहरने गाडी चालवण्यास मनोहर गाडी चालवण्यास शिकत आहे त्याचा प्रशिक्षक एक म्हणतो मन जेव्हा मनोहर गाडी नाकासमोर चालवत राहतो प्रशिक्षक दोन म्हणतो तेव्हा तो, ते तो गाडी डावीकडे वळवतो प्रशिक्षक तीन म्हणतो मन तेव्हा मनोहर गाडी उजवीकडे वळवतो आणि प्रशिक्षक चार म्हणतो तेव्हा गाडी मागे नेतो मग प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार मनोहरने दिशा कशा बदलल्या हे पुढील मालिकेतून दिसते त्या आधारे मनोहरने किती वेळा गाडी डावीकडे वळण घेतल्यानंतर लगेच उजवीकडे वळण घेतलेले आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल की या कृतीप्रमाणे एक छोटस कच्चा रफ कागदावर काढावे लागेल तर त्यामध्ये पहा मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगते दोन तीन दोन तीन आणि दोन तीन म्हणजे दोन म्हणजे जेव्हा गाडी डावीकडे वळते आणि तीन म्हणजे जेव्हा उजवीकडे वळते डावीकडे त्यानंतर उजवीकडे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की कि मनोहरने किती वेळा डावीकडचे वळण घेतल्यानंतर उजवीकडचे वळण घेतलेले दोन म्हणजे डावीकडे तीन म्हणजे उजवीकडे तर पहा दोन तीन दोन तीन आणि दोन तीन हे किती वेळा आहे तीन वेळा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुष्पसृष्टीतल्या त्या चुमुकल्या विमानाच्या नृत्याने माझे स्वागत झाल्यामुळे मी अक्षरश हरखून गेलो या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत आता जोडाक्षरे आपल्याला मोजायची आहेत त्या चिमुकल्या विमानाच्या नृत्याने माझे स्वागत झाल्यामुळे पुष्प त्या ल्या चा त्या सॉरी हे नाही स्वा आणि क्ष असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि याच्यामध्ये आणखीन एक राहिलेला आहे ल्या म्हणजे दहा या प्रश्नामध्ये जोडाक्षरे हे एकूण दहा आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गोजीरवाने या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते गोजीरवाने आता गो एक दोन जला ला देऊ र ला तीन देऊ वाला चार आणि पाच तर ह्याच्यामध्ये पहा गो वा आपल्याला राज्याचं नाव शोधायचं का गो गो म्हणजे पहिलं अक्षर आणि वा म्हणजे चौथा अक्षर म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे म्हणजे पहिला अक्षर आणि चौथा अक्षर यापासून गोवा ही एका राज्याचं नाव तयार होते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस प्रसिद्धी पराडमुख या शब्दातील डावीकडून चौथे व तिसऱ्या स्थानावर असलेली अक्षरे कोणती आता डावीकडून तिसरी म्हणजे रा आणि उजवीकडून चौथे म्हणजे प सी, धी म्हणलं की चौथं म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परा त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक बत्तीस पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बेडकांनी आपली मैफिल जमवली आणि ते डराव डराव असे सूर आळवू लागले या वाक्यात चार अक्षरी शब्दांपेक्षा तीन अक्षरी शब्दांची शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत आता प्रथम आपल्याला काय करावे लागेल की यामध्ये चार अक्षरी शब्द विचारलेले आहेत त्यानंतर तीन अक्षरी शब्द विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की कि कितीने कमी आणि कितीने जास्त तीन अक्षरी शब्द आपल्याला कितीने जास्त आणि कितीने कमी तर पहिल्यांदा पाहूयात चार अक्षरी शब्द एक दोन तीन म्हणजे चार अक्षरी शब्द आणि जमवली चार चार अक्षरी शब्द हे चार आहेत त्यानंतर तीन अक्षरी शब्द पाहूयात पा, आपली डराव डराव आळवू लागले आणि मैफिल म्हणजे तीन अक्षरी शब्द हे सहा आहेत मग आता चार अक्षरी शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द हे आपल्याला माहिती आहे किती जास्त आहेत दोन ने जास्त आहेत म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन ने जास्त त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गाडी स्टेशनवरून सुटली आणि मी तिला पकडण्यासाठी वेड्यासारखी धावत सुटली या वाक्यात किती इकारांत शब्द आहेत इकारांत आता तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये इकारांत शब्द म्हणजे असा शब्द ज्याचा शेवट हा ई या स्वराने होतो तर पहा गाडी ई हा एक शब्द आहे त्यानंतर सुटली हा एक शब्द आहे मी शेवटीही पहा मी पकडण्यासाठी वेड्यासारखी म्हणजे पाच शब्द आहेत पहा किती पाच शब्द आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पहा प्रश्न क्रमांक चौतीस जर त बरोबर एक थ बरोबर तीन द बरोबर पाच ध बरोबर सात आणि न बरोबर नऊ याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास तरफ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल पाहता तपासून पुढील अक्षरांना एक तीन पाच सात नऊ अशा क्रमवार विषम संख्यांनी दर्शवलं आहे यानुसार आपल्याला वर्णाक्षराची किंमत ही तपासून मोजलेल्या स्थान क्रमांकाच्या दुपटीपेक्षा एकाने लहान असलेली संख्या म्हणजे र चा तपासून असलेला स्थान क्रमांक आपला बारा आहे म्हणजेच काय करायचं असतं बारा गुणिले दोन मायनस एक बरोबर तेवीस म्हणजे र बरोबर काय येणार आहे तेवीस त्यानंतर फ चा त असलेला स्थान क्रमांक सात म्हणजे फ बरोबर सात गुणिले दोन मायनस एक तेरा आता त र फ तर बरोबर एक र तेवीस आणि फ बरोबर तेरा तर महा पहा ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पहा मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे या वाक्याच्या सुरुवातीपासून सहाव्या शब्दाच्या डावीकडील चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचे की यामध्ये मोजायचं आहे की मंगळयान याच्यापासून सुरुवात करायची आहे सुरुवातीपासून सहावा शब्द पहा पहिल्यांदा सुरुवातीपासून सहावा शब्द घ्यायचा आपला सहावा त्यानंतर या, त्या या शब्दाच्या डावीकडील चौथ्या शब्द या शब्दाच्या डावीकडील असणारा चौथा शब्द कोणता हे चौथा शब्द आणि त्यानंतर या चौथ्या शब्दाच्या उजवीकडील असणारा दुसरा शब्द उजवीकडील दुसरा म्हणजे तंत्रज्ञान आणि त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की कोणता शब्द आहे तर मग पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रभात फेरी या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणते शब्द तयार होत नाही आता भारी पहा भारी आहे ठीक आहे त्यानंतर प्रभू प्रभू आहे का नाही भू नाही आता दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत प्रत पहा प्र आणि त आहे त्यानंतर फार फार शब्द आहे का नाही म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व चार त्यानंतर सदोतीसवा प्रश्न पहा सर्व धर्म समभाव या शब्दातील डावीकडून व उजवीकडून समान अंतरावर कोणती अक्षरे आहेत अचूक पर्याय निवडा आता पा आपल्याला पर्याय द्यावा लागतील समान अक्षरावर आता एक म्हणजे लास्ट जर पाहितलं आपण तर आठ आहे एक नंबरचं स आणि एकूण आठ नंबरचं तर हे समान आहे का नाही त्यानंतर पहा भा याला किती क्रमांक येतो सात आणि व वर सात तर पहा मर हे डावीकडून चौथे अक्षर आहे आणि स हे उजवीकडून चौथे अक्षर आहे त्यानंतर भा हे अक्षर उजवीकडून दुसरे आहे आणि ध हे अक्षर डावीकडून तिसरे आहे त्यानंतर आणखी पाहूया ध हे अक्षर डावीकडून तिसरे आहे तर म हे अक्षर उजवीकडून तिसरे आहे तर व हे अक्षर उजवीकडून पहिले आहे आणि वर हे अक्षर डावीकडून दुसरे आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पर्याय क्रमांक एक व तीन ही या प्रश्नाची योग्य उत्तरे आहेत त्यानंतर अडतीसवा प्रश्न पहा पशुवैद्यक तज्ज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे पशुकवैद्य आता तुम्हाला हे सोडवायचं आहे परंतु डायरेक्ट मी याचं तुम्हाला उत्तर सांगणार आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वप्रथम तुम्हाला शब्द घ्यायचे आहेत अक्षरांपासून वेगवेगळे अक्षर घेऊन शब्द बनवायचे आणि ते शब्द अर्थपूर्ण आहेत का नाही तपासायचे आहेत तर ते पहा सव्वा आणि पहिला शब्द कोणता आहे पहा सव्वा आणि पहिला शब्द पर्याय क्रमांक दोन सांगितले आहे तुम्हाला त प, प त आणि प हा सव्वा आणि पहिला त्यानंतर पर्याय क्रमांक चार शुक शुक बरोबर आहे त्यानंतर दुसऱ्या व पाचव्या दुसरा शब्द सु पाचवा शब्द क ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा आज ता गायत या शब्दातील अक्षराच्या लगत असलेले अक्षर कोणते अक्षरा गायत म्हणजे पहा तिसरे अक्षर ता याच्या लगत डावीकडे ज हे अक्षर आहे आज ता गा आणि डावीकडून कोणता अक्षर आहे ज अक्षर आहे आणि उजवीकडे गा अक्षर आहे गा म्हणून पर्याय क्रमांक तीन व चार तिसऱ्या अक्षराच्या लगत असलेले अक्षर तिसरा अक्षरता आहे याच्या ज, सॉरी य आणि गा ये येत नाही तर काय ज आणि गा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि चार हे योग्य उत्तर आहे त्यानंतर सध्या क्रमांक एक पॉईंट एक मध्ये असणारा लास्ट प्रश्न जो आहे चाळीसवा विचारपूस या शब्दातील अक्षरापासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होत नाही विचारपूस दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत चार होतो पूर्वी आहे का नाही म्हणजे हा एक शब्द झाला त्यानंतर संचार हा एक शब्द झाला त्याच्यानंतर वी र आणि स हे वी हे पण आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आणि या मागच्या तीन व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जो पहिला घटक आहे हा संपूर्ण घटक घेतलेला आहे आणि असेच संपूर्ण घटक अभ्यासनासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ ही माझ्या या चॅनलवर अभ्यासायला मिळतील the new one